उन्हाळ्यामध्ये तारवोळे आपण सगळेच खात असतो. लहान मोठे सगळ्यांना तारवोळे खूप आवडतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तारवोळ्यापासून दोन भन्नाट रेसिपीज दाखवणार आहे, ज्या लहान मोठ्या सगळ्यांनाच आवडतील आणि उन्हाळ्याचा दाह सुद्धा कमी करतील. तर ही रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार फ्रेंड्स, अर्पणामती चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याचा दाह कमी करण्यासाठी आपण शहाळं पितो, पण त्याचबरोबर आपण आवडीने तारवोळे सुद्धा खातो. हे तारवोळे लहान मोठे सगळ्यांनाच आवडत असतात. तर आज आपण ह्या तारवोळ्यापासून एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे क्रीमी तारवोळा. त्याचबरोबर ह्या क्रीमी तारवोळ्याला आपण एक वेगळा फ्लेवर देऊन, रोज फ्लेवर देऊन आपण तारवोळा डिलाईट सुद्धा बनवणार आहोत. ह्या दोन्ही रेसिपी लहान मोठे सगळ्यांनाच आवडतील. अगदी थंडगार करून तुम्ही उन्हाळ्यामध्ये त्याचा छान आस्वाद घेऊ शकता. तर चला, वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तारवोळे घेताना छान ताजे आणि कवळे बघून घ्यायचे. हाताने दाबल्यानंतर ते असे दाबले पाहिजेत, सॉफ्ट असले पाहिजेत, असे तारवोळे घ्यायचे. खूप कडक म्हणजे जून तारवोळे कधीच घेऊ नका, आणि खूप कवळे म्हणजे अगदी छोटे छोटे तारवोळे येतात गुलाबी रंगाचे, ते सुद्धा घेऊ नका. त्याच्यामध्ये खाण्यासारखं व्यवस्थित काही नसतं. आणि जर तुम्ही कडक तारवोळे घेतले तर ते पोटाला बाधतात आणि खायला सुद्धा चांगले लागत नाही. आता सगळ्यात पहिले मी तारवोळे सोलून घेणार आहे, त्याची सालं काढून घेणार आहे. तारवोळे जर फ्रीजमध्ये तासभर ठेवले तर ते पटकन सोलले जातात. तर हे बघा, मी तारवोळ्याचा छान गर काढून घेतलेला आहे. तारवोळे थोडेसे फुटले किंवा तुकडे झाले तरी हरकत नाही, पण त्यातलं पाणी मात्र आपल्याला वापरायचं आहे, त्यामुळे पाणी आपण जमा करून घेतलेलं आहे. आणि आता हे जो गर आहे तारवोळ्याचा, तो मी मिक्सरला त्याची प्युरी करून घेणार आहे. मस्तपैकी मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि क्रीमी अशी त्याची प्युरी बनवून घेणार आहे. तसेच ह्यातला मी थोडासा भाग म्हणजे थोडेसे तुकडे काढून ठेवणार आहे गार्निशिंगसाठी. आता हा गर मी छानपैकी मिक्सरला फिरवून घेते. तर हे बघा, मी तारगुळाचे गर आहेत ते मिक्सरला फिरवून घेतलेले आहे आणि मस्तपैकी क्रीमी अशी आपल्याला आता त्याची पेस्ट मिळालेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते. तर आता जरी आपण तारगुळाची प्युरी करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी थोडेसे बर्फाचे खडे आणि एक व्हॅनिला आईस्क्रीमचा पॅक घालणार आहे, म्हणजे आपलं छान तारगुळ्याचं क्रीमी टेक्स्चर येणार आहे आणि त्याला चवही भन्नाट लागणार आहे. तर आता मी पहिले ह्याच्यामध्ये बर्फाचे खडे घालते. थोडेसेच घातलेत कारण थंड आहे, आईस्क्रीमसुद्धा थंड आहे. तर हे सुद्धा आपण घालून घेऊया. तुम्हाला हा क्रीमी तारवोळा किती प्रमाणात करायचा आहे त्यानुसार तुम्ही आईस्क्रीमचं आणि तारवोळ्याचं प्रमाण ठरवायचं आहे. आता मी हा पूर्ण क्यूब घालणार आहे. पहिले एवढंच मिक्स करून घेऊया. साधारण तारगुळाचा गर आणि आईस्क्रीम तुम्ही समप्रमाणात घालू शकता. उरलेला आहे तो सुद्धा घालून घेऊया. आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरला सुद्धा हे फिरवून घेऊ शकता. माझ्याकडे हँड मिक्सर आहे, त्याचा मी वापर करणार आहे. आपला क्रीमी तारवोळा हा तयार झालेला आहे. तुम्ही ॲज इट इज हा सर्व करू शकता. सर्व करताना त्याच्यामध्ये वरती तारवोळ्याचे तुकडे आणि थोडशा सब्जा तुम्ही ॲड करू शकता. तसेच जर तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं शुगर सिरप ॲड करू शकता ब्लेंड करताना, म्हणजे त्याचा गोडवा थोडासा वाढेल. पण त्याचा जो नॅचरल गोडवा असतो तो ह्याच्यामध्ये आहेच, त्याचबरोबर आईस्क्रीमचा सुद्धा गोडवा आहे, त्यामुळे मी घातलेला नाही आहे. जर तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये शुगर सिरप ॲड करा किंवा साखर, पिठी साखर ॲड केली तरी चालेल. ब्लेंड करतानाच ती करायची आहे. तर आता आपण हे सर्व करूया. वरून घालूया सब्जा, थोडेसे तारवोळ्याचे क्यूब्स.
तर आपला क्रीमी तारगोळा सर्व करण्यासाठी रेडी झालेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा सर्व करू शकता, किंवा तुम्हाला जर ह्याचा गोडवा वाढवायचा असेल तर अजून तुम्ही ह्याच्यामध्ये एखादं फ्लेवर सिरप सुद्धा घालू शकता, जसं की रोज सिरप तुम्ही घालू शकता, किंवा लिची सिरप सुद्धा ह्याच्याबरोबर छान जाईल, ते सुद्धा तुम्ही घालू शकता. ह्याचं कॉम्बिनेशन खूप छान होईल. आता आपण रोज सिरप वापरून तारगोळा डिलाइट बनवूया. तर आता आपलं जे हे राहिलेलं मिश्रण आहे ह्याच्यामध्ये मी माझ्याकडे रोज सिरप आहे हा घालणार आहे. तर किती आपल्याला हवं त्यानुसार आपण अंदाजाने घालायचं आहे, एकदाच घालायचं नाही आहे, बघून घालायचं आहे गोडवा वगैरे. तर मी 2 चमचे पहिले घालणार आहे. चांगलं मिक्स करून घेऊया. अगदी छान गुलाबी रंग आलेला आहे आणि टेस्टसुद्धा तितकीच भन्नाट लागणार आहे. अजून थोडंसं सिरप मी घालणार आहे 1 चमचा एवढं. प्लेनपेक्षा फ्लेवरचं जास्त चांगलं लागतं आणि रोज फ्लेवरमध्ये तर अजून छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा. तर ह्याच्यामध्ये मी थोडीशी आईस क्यूबसुद्धा टाकणार आहे, किंवा तुम्ही फ्रीजमध्ये थंड करूनसुद्धा हे सर्व करू शकता. आता आपण हे ग्लासमध्ये सर्व करूया. पहिले ग्लासमध्ये थोडेसे आईस क्यूब्स घालूया. त्यानंतर मी 1 चमचा सब्जा घालणार आहे. सब्जा ह्याच्यामध्ये खूप छान लागतो. तर थोडंसं साईडने पुन्हा मी ग्लासच्या डेकोरेट करण्यासाठी सिरप सोडणार आहे. आता आपण तारगोळ्याचं मिश्रण घालूया. मी हे मोठ्या ग्लासमध्ये सर्व करून दाखवत आहे, पण तुम्ही देताना थोडंसं कमी प्रमाणात द्या लहान मुलांना वगैरे, कारण तारगोळे हे पचायला थोडेसे जड असतात. आता वरून पुन्हा तारगोळ्याचे क्यूब्स घालूया. वरून थोडंसं सब्जा घालूया आणि एखादी छानशी स्ट्रॉ तुम्ही ठेवू शकता. तर तारगोळ्याच्या ह्या दोन्ही रेसिपी तुम्ही थोडंसं चेंज म्हणून नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मला कमेंट करून सुद्धा सांगा. अरे वा, तारगोळा डिलाइट मला मॅचिंग सुद्धा झालंय. आता मी टेस्ट करून सुद्धा बघते. एकदम भन्नाट. ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे नक्की ट्राय करा. अजून तारगोळाचा सीझन चालू आहे, तर हा चान्स सोडू नका आणि हे नक्की ट्राय करा. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअरसुद्धा करा. आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा मात्री चॅनल तुम्ही पाहता परंतु अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. बाय फ्रेंड्स, नमस्कार.